नमस्कार मी डॉक्टर शोभा शिंदे सिरोप्रसिद्धतज्ञ माउली हॉस्पिटल ओळीकांच्या नथून गेल्या दीड वर्षापासून करोनाने धुमाकूळ घातलेला आहे ही वेळ प्रत्येकासाठी खूप चॅलेंजिंग आहे आपण सर्वांना एकत्रित याचा सामना करायचा आहे करोनापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी हात धुणे मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग यासोबतच लसीकरण हे तितकेच महत्त्वाचे आहे आपले शास्त्रज्ञ गेल्या वर्षी दिवसरात्र एक करून लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत होते एका पॉईंटला असं वाटलं की लस तयारच होणार नाही का परंतु सुदैवाने करोनावरती लस तयार झाली आणि आपल्याकडे सोळा जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आत्ता जुलैमध्ये प्रेग्नंट महिलांनाही लसीकरण सुरू केलेले आहे प्रेग्नंट महिलांना याबद्दल खूप प्रश्न आहेत आज आपण या व्हिडिओ मधून प्रेग्न्सी मधील करोना लसीकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात प्रेग्नन्सीमध्ये मध्ये लस का घ्यावी नंबर एक उपलब्ध माहितीनुसार करोनाचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण इतर महिलांपेक्षा गरोदर महिलांमध्ये अधिक आहे नंबर दोन करोनाबाधित गरोदर महिलांमध्ये डिलिव्हरी दिवस भरण्यापूर्वी होऊ शकते त्यामुळे गरोदरपणातील इतर संभाव्य धोके व नवजात बालकांना इजा होण्याचे प्रमाणही अधिक असू शकते नंबर तीन बहुतेक सर्व करोनाबाधित गरोदर महिलांमध्ये जरी सुरुवातीला सौम्य प्रकारची लक्षणे दिसली तरीसुद्धा त्यांची तब्येत अचानकपणे ढासळू शकते व बाळ दगावण्याचाही धोका उत्पन्न होऊ शकतो नंबर चार नव्वद टक्के करोनाबाधित गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासत नाही परंतु दहा टक्के करोनाबाधित गरोदर महिलांमध्ये अचानक तब्येत ढासळल्यामुळे आय सी यूमध्ये भरती करण्याची गरज येऊ शकते दिवस भरण्यापूर्वी डिलिव्हरी होऊ शकते किंवा सिझेरियन डिलिव्हरी करण्याचीही वेळ येऊ शकते नंबर पाच करोनाबाधित महिलांची जवळपास पंच्याण्णव टक्के नवजात बालके ही सुदृढ असतात परंतु पाच टक्के नवजात बालकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज भासू शकते नंबर सहा आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार व डेटानुसार तज्ज्ञांच्या मते प्रेग्नन्सीमध्ये कोरोनाविरोधी लसीकरणाचे तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत गरोदर महिला ज्यांना पूर्वीची मेडिकल कंडिशन आहे जसे की उच्च रक्तदाब डायबेटीज हृदयाचे विकार इत्यादी किंवा ज्या गरोदर महिला ओबेज आहेत किंवा ज्यांचे वय पस्तीसपेक्षा जास्ती आहे अशांमध्ये जर जा कोरोना झाला तर त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क ही जास्ती असते तुम्ही प्रेग्नन्सीच्या कोणत्याही महिन्यामध्ये लसीकरण सुरू करू शकता प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर तुम्ही डिलिव्हरीनंतर लगेच लस घेऊ शकता लसीकरणासाठी तुम्ही कोविन पोर्टलवरती तुमच्या नावाची नोंदणी करू शकता किंवा गव्हर्नमेंटने नेमून दिलेल्या लसीकरण केंद्रावरतीही तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारने नेमून दिलेल्या लसीकरण केंद्रावरती तुम्ही ही लस घेऊ शकता लसीकरण घ्यायचे की नाही हे सर्वस्वी गरोदर मातांनी ठरवावे प्रेग्नन्सीमध्ये कोरोना झाला तर त्याचे परिणाम आणि प्रेग्नन्सीमध्ये कोरोना लस घेतल्यामुळे होणारे फायदे या दोन्हीचा सरासार विचार करून गरोदर मातांना लस घेण्याचा चॉईस आहे नाही लसीकरणाने करोनाचे संक्रमण होत नाही उलट लस ही करोना होण्यापासून बचाव करण्यास मदत करते असं अजिबात नाहीये जरी तुमचे लसीकरण पूर्ण झालेले असले तरी सुद्धा मास्क वापरणे तुम्हाला सुरूच ठेवायचे आहे त्याचबरोबर वेळोवेळी हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या सवयीही तुम्हाला सुरूच ठेवायच्या आहेत इतर औषधांप्रमाणे ही लस घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाचा ताप येणे इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे किंवा एक ते तीन दिवस अस्वस्थ वाटणे ही लक्षणे दिसून येऊ शकतात श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे सतत पोटात दुखणे सतत उलट्या होणे किंवा दीर्घकाळासाठी उलट्या होणे डोळ्यांमध्ये दुखणे किंवा अस्पष्ट दिसणे त्वचेच्या खाली टाचणीच्या आकाराचे लालसर भाग होणे हात पाय दाबल्यानंतर दुखणे किंवा हात पायाला सूज येणे हात पाय किंवा शरीराचा कोणत्याही भागामध्ये अशक्तपणा येणे यापैकी लसीकरणानंतर वीस दिवसापर्यंत कोणतेही लक्षण दिसले तर इमिजिएटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवावे कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी हात धुणे मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग लसीकरण यासोबतच तुम्ही तुमची हेल्थ ही चांगली ठेवा स्वतःला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवा यासाठी हेल्दी खा योग्य झोप घ्या व्यायाम करा प्राणायाम करा आणि मेडिटेशनही करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा फॉरवर्ड करा आणि यासारख्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरतीही क्लिक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी